नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर जनार्दन पवार पुन्हा एकदा तुमच्यासमोर एक महत्त्वाचा विषय घेऊन आज आलेलो आहे. मित्रांनो, आपणास माहीतच आहे की आपलं तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती हे ॲटॉनॉमस किंवा स्वायत्त असं महाविद्यालय आहे. या महाविद्यालयामध्ये आपण सर्वांनी प्रवेश घेतलेला आहे आणि आपली जी डिग्री आहे ते ॲटॉनॉमस अंतर्गत असणार आहे. तर ॲटॉनॉमस डिग्रीमध्ये काय फरक आहे, विद्यापीठाच्या डिग्रीमध्ये आणि ॲटॉनॉमस डिग्रीमध्ये काय फरक आहे याची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. बरेचसे विद्यार्थी हे एफ वायला आहेत, एस वायला आहेत, टी वायला आहेत किंवा पी जी पार्ट वन पी जी पार्ट टूमध्ये आहेत. पण या विद्यार्थ्यांनी आपलं एफ वाय एस वाय टी वाय किंवा पी जी करत असताना सर्टिफिकेट कोर्सला ॲडमिशन घेणंसुद्धा खूप गरजेचं आहे आणि बऱ्याचशा मुलांच्या मनामध्ये सर्टिफिकेट कोर्सबद्दल काही संकल्पना क्लिअर नाहीत. म्हणून खरं तर मी हा व्हिडिओ बनवत आहे. सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल. जर ही तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित नाही पाहिलात, नाही ऐकलात, तर तुमचं कदाचित खूप मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणून माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या मनामध्ये असणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. काय असतील बरं ते प्रश्न बघूयात आपण. पहिला प्रश्न सर्वांच्या मनामध्ये असू शकतो, सर्टिफिकेट कोर्स करणे गरजेचे आहे का? तुम्ही एफ वाय एस वाय आणि टी वाय बी ए बी कॉम बी एस सी बी ओ बी बी ए बी सी एला ॲडमिशन घेतलेलं आहे, तुम्हाला सर्टिफिकेट कोर्स करणं गरजेचं आहे का या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. तसेच नाही केल्यास काय होईल या प्रश्नाचंसुद्धा उत्तर मिळणार आहे. त्यानंतर नाही केल्यास डिग्री मिळेल का? समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी 3 वर्षामध्ये एकही सर्टिफिकेट कोर्स केला नाही तर अशा विद्यार्थ्याला महाविद्यालयाची किंवा विद्यापीठाची डिग्री मिळणार आहे का, हा एक प्रश्न असू शकतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, या सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला हवी आहेत ना, मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास सर्टिफिकेट कोर्स आणि तुमची डिग्री याच्यामध्ये असणारा संबंध स्पष्ट करून सांगणार आहे. मी सुरुवातीलाच म्हटण्याप्रमाणे आपलं महाविद्यालय हे तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती हे स्वायत्त किंवा ॲटॉनॉमस महाविद्यालय आहे. तुम्हाला जी डिग्री मिळणार आहे ती 2 इन्स्टिट्यूटची डिग्री मिळेल. एक तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं नाव त्याच्यावरती असेल आणि तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामतीचं नाव त्याच्यावरती असेल. जे विद्यार्थी ॲटॉनॉमसमध्ये शिकत असतात त्यांना सर्टिफिकेट कोर्स करणं गरजेचं असतं. जर तुम्ही सर्टिफिकेट कोर्सला ॲडमिशन घेतलं नाही, तुम्हाला ठरवून दिलेल्या जे काही सर्टिफिकेट कोर्स आहेत ते जर तुम्ही केले नसतील किंवा केले नाहीत तर तुम्हाला डिग्री मिळू शकणार नाही. त्याच्यामुळं तुम्हाला सर्टिफिकेट कोर्स करणं हे अत्यंत गरजेचं आहे. लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही सर्टिफिकेट कोर्सला ॲडमिशन घेतलेलं नाही अशा विद्यार्थ्यांनी त्यांचे सर्टिफिकेट कोर्स कंप्लीट करायचे आहेत. नाही केल्यास काय होईल हा जर प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही सर्टिफिकेट कोर्स केले नाहीत तर तुम्हाला डिग्री मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. जरी तुम्ही सर्व विषय सर्व सेमिस्टरचे सर्व विषय पास झालेला असाल तरीसुद्धा तुम्हाला डिग्री मिळू शकणार नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या कोर्सला जे काही आवश्यक सर्टिफिकेट कोर्सेस आहेत ते कोर्सेस जर तुम्ही केले नाही तर तुम्हाला महाविद्यालय किंवा विद्यापीठ डिग्री देऊ शकणार नाही. तर अशा ज्या विद्यार्थ्यांनी कोर्स केलेले आहेत त्यांची चांगली गोष्ट आहे, त्यांचं अभिनंदन. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी अजून एकही कोर्स केला नाही किंवा आवश्यक असे तेवढा नंबर केला नाही किंवा आवश्यक असणारे कोर्सेस केले नाहीत त्या विद्यार्थ्यांसाठी मात्र ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण आता बघूयात कोणत्या कोर्सला किती कोर्स करणं गरजेचं आहे. समजा तुम्ही बी एला असाल, तुम्ही बी एस सीला असाल, बी कॉमला असाल, बी सी एला असाल, बी बी एला असाल, एम कॉमला असाल, एम एस सीला असाल, तर अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या कोर्सेसनुसार इथं आपण सर्टिफिकेट कोर्सची नंबर्स दिलेला आहे. तो नंबर आपण बघूयात आणि ठरवूयात काय विद्यार्थ्यांनी. आणि तुम्ही हा व्हिडिओ बघत असताना तुम्ही एक काम करायचं आहे की ठरवायचं आहे किंवा तुम्ही आठवायचं आहे किंवा तुम्हाला बघायचं आहे की तुम्हाला आवश्यक कोर्सेस किती आहेत आणि तुम्ही त्यापैकी किती कम्प्लीट केलेले आहेत. त्यानंतर तुम्ही कोणत्या वर्गात शिकत आहात आणि तुम्हाला किती कोर्स करणं गरजेचं आहे आणि तुम्ही आतापर्यंत किती कोर्स केलेले आहेत याचा तुम्हाला अंदाज येईल. तर बघूयात आपण काय आहेत ते कोर्सेस. त्या अगोदर माझी सर्व मित्रांना विनंती आहे, या चॅनलच्या माध्यमातून
मी आपणापर्यंत विविध प्रकारची माहिती पोहोचवत असतो, त्यामुळे हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. तसेच इथं दिसणारा बेल आयकॉन जो आहे त्या बेल आयकॉनवरसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज आपोआप मिळत राहतील. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. तर बघूयात मित्रांनो, कोणत्या कोर्सनुसार किती कोर्स, कोणत्या डिग्रीनुसार किती कोर्स तुम्हाला करणं अपेक्षित आहे किंवा गरजेचं आहे त्याची माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आहे तो चार्ट ज्या चार्टमध्ये दिलेला आहे. जर तुमचा कोर्स बी ए असेल तर तुम्हाला सेमेस्टर वनला फक्त कोर्स करण्याची गरज नाही, मात्र सेमेस्टर टू, सेमेस्टर थ्री, सेमेस्टर फोर, सेमेस्टर फाईव्ह, सेमेस्टर सिक्स, एकूण 3 वर्षाच्या तुमच्या बी एच्या डिग्रीमध्ये तुम्हाला एकंदरीत 5 सर्टिफिकेट कोर्स करणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी सध्या टी वाय बी एमध्ये शिकत आहेत आणि त्यांनी एकही कोर्स केलेला नाही, एकही सर्टिफिकेट कोर्स केलेला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी खूप धोक्याची घंटा आहे. तुम्ही या 6 महिन्यामध्ये तुम्हाला 5 कोर्स एनी हाऊ कम्प्लीट करायचेच आहेत. आणि जर तुम्ही ते सर्टिफिकेट कोर्स कम्प्लीट नाही केलेत तर तुम्हाला डिग्री मिळू शकणार नाही, लक्षात ठेवा. त्यानंतर जे विद्यार्थी बी कॉममध्ये शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक सेमेस्टरला एफ वायच्या 2 सेमेस्टरला 2 कोर्स, एफ वायचा 1 सेमेस्टर 1 कोर्स, दुसरं सेमेस्टर 1 कोर्स, तिसरं सेमेस्टर 1 कोर्स, चौथं सेमेस्टर 1 कोर्स, 5वं सेमेस्टर 1 कोर्स आणि 6वं सेमेस्टर 1 कोर्स, असं 6 कोर्सेस तुम्हाला करायचे आहेत. साधारणपणे बी कॉमचे असे बरेचसे विद्यार्थी आहेत, साधारणपणे 150-200 असे विद्यार्थी आहेत ज्यांनी अजून एकही कोर्स केलेला नाही. टी वायमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी धोक्याची घंटा आहे. तुम्हाला 6 कोर्सेस करणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही ते केले नसतील तर तुम्हाला डिग्री मिळणार नाही. जरी तुम्ही तुमच्या 3 वर्षामध्ये खूप चांगलं पर्सेंटेज घेतलं असेल, पेपर्स दिले असेल, पास झाले असाल, तरीसुद्धा जर तुमचे सर्टिफिकेट कोर्सेस कम्प्लीट झाली नसतील तर तुम्हाला डिग्री मिळणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, जागे व्हा आणि हे सर्टिफिकेट कोर्सेसला ॲडमिशन घ्या, सर्टिफिकेट कोर्सेस कम्प्लीट करा. त्यानंतर बी एस सी आणि बी एस सी कम्प्युटर सायन्स हा जो आपला कोर्स आहे, डिग्री आहे, या विद्यार्थ्यांना फर्स्ट इयरमध्ये कुठलाही कोर्स करण्याची गरज नाही. सेकंड इयरमध्ये त्यांना थर्ड सेमेस्टरला 1 सर्टिफिकेट कोर्स, 4th सेमेस्टरला 1 सर्टिफिकेट कोर्स आणि 5th सेमेस्टरला 1 सर्टिफिकेट कोर्स, असे 3 सर्टिफिकेट कोर्स करणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे बी बी एसाठी एकूण 5 सर्टिफिकेट कोर्स करणं गरजेचं आहे. फक्त पहिल्या सेमेस्टरला त्यांना सर्टिफिकेट कोर्स नाही आहे. त्यानंतर बी बी एस सी ए म्हणजे आपण ज्याला बी सी ए म्हणत होतो सुरुवातीला, त्यांनासुद्धा फर्स्ट सेमेस्टरला कोर्स करणं गरजेचं नाही. सेकंड सेमेस्टरला सर्टिफिकेट कोर्स त्यांना करायचं आहे, थर्ड सेमेस्टरला नाही, 4th सेमेस्टरला नाही, 5th सेमेस्टरला नाही, 6th सेमेस्टरला नाही. तर त्यांना 3 सर्टिफिकेट कोर्स करणं गरजेचं आहे. बिलीव ज्याला आपण लायब्ररी सायन्स म्हणतो, बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स, यांनासुद्धा एकंदरीत 2 सर्टिफिकेट कोर्स करणं गरजेचं आहे. एम एसाठी 2 सर्टिफिकेट कोर्सेस आहेत जे त्यांना 2 वर्षाच्या कालावधीमध्ये कम्प्लीट करायचे आहेत. एम कॉमसाठी मात्र 3 सर्टिफिकेट कोर्स त्यांना 2 वर्षामध्ये कम्प्लीट करायचे आहेत. एम एस सी किंवा एम सी एस त्यांनासुद्धा 2 सर्टिफिकेट कोर्सेस करणं गरजेचं आहे. आणि शेवटचा कोर्स एम लिब ज्याला मास्टर ऑफ लायब्ररी सायन्स म्हणतो आपण, त्यांनासुद्धा 2 सर्टिफिकेट कोर्स करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे आहेत सर्टिफिकेट कोर्सेस. आणि हे जर सर्टिफिकेट कोर्सेस तुम्ही कम्प्लीट नाही केलेत तर तुम्ही पास होऊनसुद्धा डिग्री घेऊ शकणार नाहीत. आणि त्यावेळेस खूप उशीर झालेला असेल मित्रांनो, आणि उशीर होण्याअगोदरच जागे व्हा आणि या तुमच्या कोर्सेसनुसार तुम्ही सर्टिफिकेट कोर्स कम्प्लीट करा. उदाहरणार्थ बी ए असेल तर 3 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला 5 सर्टिफिकेट कोर्स कम्प्लीट करायचे आहेत. बी कॉम असेल तर 3 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला 6 सर्टिफिकेट कोर्स कम्प्लीट करायचे आहेत. बी एस सी किंवा बी सी एस असेल तर तुम्हाला 3 सर्टिफिकेट कोर्स करणं गरजेचं आहे. बी बी ए असेल तर तुम्हाला 5 सर्टिफिकेट कोर्स करणं गरजेचं आहे 3 वर्षाच्या कालावधीमध्ये. बी बी ए सी ए असेल तर 3 सर्टिफिकेट कोर्स करणं गरजेचं आहे. बिलीब असेल तर 2 सर्टिफिकेट कोर्स करणं गरजेचं आहे. एम ए असेल तर 2, एम कॉम असेल तर 3, एम एस सी कम्प्युटर सायन्स असेल तर 2 आणि एम लिब असेल तर 2. सर्वात महत्त्वाची आणि धोक्याची घंटा आहे टी वायच्या विद्यार्थ्यांसाठी, जे फायनल इयरला आहेत टी वायच्या आणि सेकंड इयरला आहेत पी जीच्या. त्या विद्यार्थ्यांनी जर अजूनही कोर्स कम्प्लीट केलेले नसतील तर जागे व्हा आणि हे कोर्सेस कम्प्लीट करा, अन्यथा तुम्हाला डिग्री मिळणार नाही आणि त्या केसमध्ये महाविद्यालय किंवा शिक्षक कुठलीही मदत तुम्हाला करू शकणार नाही. जोपर्यंत तुमचे सर्टिफिकेट कोर्स कम्प्लीट होत नाही तोपर्यंत तुम्हाला डिग्री मिळत नाही, याचं भान ठेवा. मित्रांनो, मला वाटतं आहे या व्हिडिओला तुम्ही सिरियसली घ्याल आणि या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. याप्रमाणे तुम्ही जर कोर्सेस केले नसतील तर कोर्सेसला रजिस्ट्रेशन करा आणि तुमची डिग्री कन्फर्म करा. जर तुम्ही कोर्सेसला कन्फर्म म्हणजे रजिस्ट्रेशन केलं नाही, कोर्सेस कम्प्लीट केले नाहीत,
तर तुम्हाला डिग्री मिळणार नाही हे मात्र निश्चित असेल. या व्हिडिओचं सिरियसनेस तुम्हाला समजला असेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, सर्वात लवकरात लवकर तुमचे कोर्सेस कंप्लीट करा आणि डिग्री घेण्यासाठी तयार राहा. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. थांबूयात, पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात आणखी काहीतरी महत्त्वाची बातमी जी तुमच्यासाठी आवश्यक असेल. तोपर्यंत धन्यवाद.